ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सॉरी पार्ट सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार जिल्हा पोलीस दलातील हप्तेखोरी हप्तेखोरी हा शब्द मुद्दाम वापरतोय मी या बद्दलचा सारीपाठ आपण आजच्या सदरामध्ये पाहणार आहोत नगरच्या पोलीस दलाला किती कीड लागली आहे आणि प्रत्येक पोलीस ठाण्यात किती गरजे तयार झालेले आहेत हे आता लपून राहिलेलं नाही नेवासा पोलीस ठाण्यातील गरजेने निरीक्षकाचाच बळी घेतला परंतु त्याहीपेक्षा त्याने थेट विकेट घेतली ती अप्पर पोलीस अधीक्षकांचीच या संपूर्ण प्रकरणाची आता वरिष्ठ चौकशी करतीलच मात्र त्याहीपेक्षा चौकशी होण्याची आवश्यकता आहे ती वर्दीला बदनाम करणाऱ्या चौकडीची प्रत्येक पोलीस ठाण्यात अशा चौकडी आहेत आणि त्यांचे उपद्वीप खाकीला बदनाम करणारे आहेत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी हातात दंडोका घेण्याआधी खराडा घेतल्याचे दिसत आहे खराट्याचे फटकारे नेमकेपणाने पडत असल्याने संपूर्ण स्वच्छता मोहीम होणार हे नक्की झाले पथकाच्या नावाखाली वसुली होत असल्याचं स्पष्ट होताच उपनिरीक्षकासह सात कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली स्वागतार्ह अशीच ही कारवाई म्हणावी लागेल गरजे आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या ऑडिओ क्लिपचा विचार करता या प्रकरणात ज्यांची ज्यांची नावं समोर आलेली आहेत त्या सर्वांचीच चौकशी होण्याची आवश्यकता आहे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी नगरची सूत्रे हाती घेतली त्याचवेळी त्यांनी त्यांचा इरादा जाहीर केला होता पोलीस दलाची प्रतिमा उंचावेल असे काम करतानाच वर्दीला बदनाम करणाऱ्यांची गय होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं होतं मनोज पाटील यांनी अवघ्या महिनाभरात आपल्या कामाची झलक कृतीतून दाखवून दिली चोरांचा बंदोबस्त होण्याआधी मोरांचा बंदोबस्त होत असल्याचे आता गमतीने म्हटलं जात आहे पोलीस दलातील हे मोरच खाकीला बदनाम करतात हे चाणक्य असणाऱ्या मनोज पाटील यांनी हेरलं आणि त्यांनी मुळावरच घाव घातलेला दिसतोय दत्ता राठोड हे नगरला अप्पर अधीक्षक म्हणून आले आणि त्यांनी कारवाईचा धडाका लावला खरं तर ही चांगलीच गोष्ट होती मात्र कालच्या ऑडिओ क्लिपमधील सिटिंग लाव नाहीतर मग रेड टाकतो हे जे वाक्य आहे हे वाक्य बरंच बोलकं आहे सिटिंग लावली नाही तर रेड होणार हेच त्यातून ध्वनीत होत होतं याआधी त्यांनी ज्या रेड केल्या त्या ठिकाणी सेटिंग झाली नाही असाच त्याचा दुसरा अर्थ निघतो त्यामुळे त्यांच्या कारवाईने काहीजण दुखावले असं म्हणणं चुकीचं उलट पक्षी राठोड यांच्या पथकाने केलेल्या कारवाईला सेटिंगचाच वास राहिला बनावट डिझेल प्रकरणातील कारवाईने काहींनी राठोड यांची बदली केली अशी चर्चा झडत असली तरी त्या चर्चेत तथ्य वाटत नाही दत्ता राठोड यांचे आणि त्या गरजे नामक कॉन्स्टेबलचं बोलणं दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी झालं त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही ऑडिओ क्लिप वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हातात पडली ही ऑडिओ क्लिप हातात पडताच ती मुंबई आणि नाशिकच्या वरिष्ठांकडे रवाना झाली त्यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले ही चौकशी स्वतः पोलीस अधीक्षकांना करावी लागणार होती याच कालावधीत मनोज पाटील आजारी रजेवर होते हजर होताच त्यांनी याबाबत चौकशी केली आणि आपला अहवाल त्यांनी सादर केला डिझेलची रेड आत्ता तीन दिन समजू झाली ज्या दिवशी राठोड यांच्या कथित पथकाने रेड केली त्याच्या आदल्या दिवशी राठोड यांच्या विरोधातील अहवाल वरिष्ठांकडे रवाना झाला होता त्यामुळे डिझेलची कारवाई आणि त्याआड कोणी मंत्री किंवा आमदाराने हस्तक्षेप करत राठोड यांची बदली केली असं म्हटलं जात असेल तर त्यात मुळीच तथ्य वाटत नाही प्रेक्षक दत्ताराम राठोड हे नगर सह्याद्रीच्या वर्धापन दिन कार्यक्रमात का आले होते आणि त्यांनी पत्रकारिता कशी असावी याबाबत मार्गदर्शन केलं होतं शुभेच्छा देताना त्यांनी बरंच काही बोलले मात्र त्यातील काही भाग या घटनेच्या निमित्ताने लागू पडतोय आम्ही तुम्हाला तो दाखवत आहोत तो भाग आपण वृत्तपत्र किंवा मा समाज माध्यम हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ यापेक्षा वेगळं राहणार आणि लोकशाहीला आधार देणारा हा स्तंभ असतो आणि त्यांनी चौथ्या स्तंभाप्रमाणेच काम करावं अशी आमची अपेक्षा आहे आणि जनतेची पण अपेक्षा आहे प्रेक्षक चांगल्या दर्जेदार पत्रकारितेची अपेक्षा ठेवणाऱ्या राठोड यांना खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी त्याच व्यासपीठावर बऱ्यापैकी मार्गदर्शन केलं होतं खासदार विखे बरंच बोलले परंतु जे बोलले त्यातील काही महत्वाचा भाग जो की राठोड यांना आज तंतोतंत लागू पडलेला आहे तो आपण पाहूया आणि जसं राठोड साहेब म्हणते की पत्रकारिता तुम्ही आता नगरमध्ये आला त्याच्या अगोदर कधी तुम्ही नगरमध्ये पोस्टिंग केलेली नाही साधारण आपला वेग आठवडा झाला सर अजून भरपूर आहे हा जिल्हा आणि तालुका किंवा जिल्ह्यातच चर्चा करू इथं येणारा प्रत्येक व्यक्ती जो आता बसलेला हे पुढच्या दोन महिन्यामध्ये आपल्याला व्यक्तिगत येऊन कुठल्या ना कुठल्या तरी कामानिमित्त भेटतीलच तुम्हाला हा जिल्हा लवकरच समजेल असं सूचक विधान सुजय विखे पाटील यांनी केलेलं दिसतंय अवघ्या आठ दहा दिवसात राठोड यांना ते उमगलं ते स्वतः आणि गरजे या दोघांमधील संभाषणाची वादग्रस्त ऑडिओ क्लिप बाहेर येतेच कशी या एकाच प्रश्नाने राठोड साहेब परेशान झालेले दिसतील दोघांमधील हे बोलणं तिसऱ्याच्या हाती जातंच कसं राठोड साहेब हा नगर जिल्हा आहे येथे काहीच लपून राहत नाही तुम्ही दोघेच बोलले दोघांच्याही मोबाईलमध्ये हे बोलणं रेकॉर्ड झालं तुमच्या दोघांपैकी एकानेही ते व्हायरल केलं नसणार मग तरी ही क्लिप बाहेर आलीच कशी साहेब नगरी माणसं आहेत आणि हो राठोड साहेब गरजेसोबत बोलताना तुम्हीच म्हणाला होता की पाथर्डीकर दम काढत नाहीत खरं आहे साहेब पाथर्डीकरांना दम निघत नसेल तर मग नगरकरांना दम कसा निघणार म्हणूनच ही क्लिप थेट न्यूज ट्वेंटी फोर सहाद्रीच्या हाती आली राठोड हे या जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषदे या शाळेत मास्तरकी करताना त्यांनी स्पर्धा परीक्षा दिल्या आणि ते पोलीस दलात दाखल झाले मात्र मास्तरकीचा पिंड त्यांचा अजिबात गेला नसल्याचे गरजे याच्यासोबतच्या ऑडिओ क्लिपमधून समोर आले आहे एका कॉन्स्टेबलसोबत कसं आणि किती बोलावं याचे धडे राठोड यांनाच देण्याची आवश्यकता आहे असं सध्या तरी वाटतं आहे आपल्या सहकारी अधिकाऱ्यांबद्दल पोलीस खात्यातील हप्तेखुरीबद्दल राठोड बोलले त्यांचं हे बोलणं पोलीस खात्यातील हप्तेखुरीवर शिक्कामोर्तब करणारच ठरलं आहे त्यामुळे गरजे या पोलीस शिपायासह राठोड यांची रानको टेस्ट होण्याची आवश्यकता आहे या दोघांच्याही टेस्टमधून बरंच काही बाहेर पडू शकतं प्रत्येक पोलीस ठाण्यात किमान एक किंवा दोन कर्मचारी हे तेथील साहेबांच्या खास मर्जीतील साहेबांचं कलेक्शन या कर्मचाऱ्यांकडे असतं अशी जाहीर चर्चा होताना दिसते साहेबांसाठी कलेक्शन करणारा हा कलेक्टर जिल्ह्याच्या कलेक्टरला भारी असतो त्याचा रूपभाय भारीच असतो प्रत्येक पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या अशा कलेक्टरची यादी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तपासण्याची आवश्यकता आहे कालच्याला राठोड यांच्या कथित पथकातील उपनिरीक्षकासह सारे कर्मचारी निलंबित केले गेले तोच न्याय प्रत्येक पोलीस ठाण्यातील कलेक्टरला दिला जावा अशी मागणी पुढे आली तर नवल वाटू नये बनावट डिझेलचं प्रकरण अत्यंत नाजूक आहे या प्रकरणाच्या जा खोलात जाण्याची आवश्यकता आहे गुटखा आणि बनावट डिझेल या दोन्ही विषयांनी मनोज पाटील यांना सलामी दिली मनोज पाटील यांची काम करण्याची पद्धत पाहता ते या दोन्ही विषयांच्या खोलात नक्की जातील जिल्ह्यातील गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याआधी पोलीस दलातील बदमाश मंडळींमध्ये पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी नक्कीच वचक निर्माण केला आहे हा वचक शिपाई उपनिरीक्षक अप्पर अधीक्षक अशा सर्वांवर एका झटक्यात कारवाई करून मनोज पाटील यांनी कृतीतून तो वचक दाखवून दिला आहे बदमाश कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी यातून बोध घेतला नाही तर त्यांना घरचा रस्ता ठरलेला आहे पाटील साहेब तुमच्या कृतीचे जिल्ह्यातील जनता स्वागत करत आहे आता अन्य बदमाश अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काय ते समजून घ्यावं आणि सेटिंगची सवय बदलावी नसता मनोज पाटील नामक खमका पोलीस अधीक्षक नगरमध्ये आला आहे याची नोंद ठेवा अशा प्रवृत्तीचा बंदोबस्त करण्यास मनोज पाटील पुरेसे आहेत असंच कालच्या घटनेतून सिद्ध झालेलं आहे प्रेक्षक हो आजच्या सारीपाठमध्ये येथेच थांबतोय नमस्कार